अफगाणांशी झालेल्या या संघर्षात आटकेपार मराठ्यांनी झेंडे लावले, पण पुढे असं झालं या रघुनाथराव पेशव्यांनी आटकेपार झेंडे लावून मात्र तिथे साम्राज्याची व्यवस्थित धडी बसवली नाही, ते परत येऊन गेले. आणि जो प्रांत त्यांनी जिंकलेला होता, चौथाईसाठी मोगलांनी जो प्रांत त्यांना दिलेला होता, तो प्रांत अफगाणिस्तानच्या पठाणाच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना त्यांच्याशी संघर्ष करणं क्रमप्राप्त झालं. आणि दुसरी बाजू अशी होती की देशातीलच काही ज्या राजसत्ता होत्या त्या मराठ्यांच्या विरोधात चालल्या गेलेल्या होत्या. परंतु सूरजमल जाट हा जाटांचा नेता हाजरी विरोधात असला तरी पाणीपतच्या युद्धाच्या वेळेला मात्र त्याने मराठ्यांना सहकार्य केलेलं आहे. ज्या वेळेला मराठे आणि अफगाण यांच्यामध्ये कलह निर्माण झाला, म्हणजे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्यामागची पार्श्वभूमी थोडी जरा वेगळी होती. कारण रोहिलखंडचा राजा नवाब, त्याचं नाव होतं नजीब जंग, या नजीब जंगनं काय केलं, याचा डोळा मोगलांच्या राजगादीवर होता, म्हणजे दिल्लीची राजगादी मला मिळावी म्हणून त्याने काय केलं, तर अफगाणचा पठाण अहमदशाह अब्दाली याला बोलवलं, म्हणजेच भारतावर आक्रमण करण्यासाठी त्याला त्याने आमंत्रण दिलं आणि तो भारतावर आक्रमण करण्यासाठी अहमदशाह अब्दाली येऊन गेला. आता यांचा संघर्ष होणं अटळ असल्यामुळे झालं असं, इकडे मराठ्यांनी दत्ताजी शिंदे आणि जयाप्पा शिंदे या दोघांना त्यांच्या सहकार्यासाठी पाठवलं. परंतु नजीब जंगनं काय केलं, त्या दत्ताजी शिंदेना अडवून ठेवलं. दत्ताजी शिंदेशी त्याचा संघर्ष घडून आला. त्याचा सेनापती होता नजीब जंगचा कुतुबशाह. आता यांच्याशी संघर्ष झाल्यानंतर झालं असं, त्याने खूप निकराची लढाई झाली त्या नजीब जंगच्या सेनापती आणि दत्ताजी शिंदे यांच्या. पण दत्ताजी शिंदे हे मात्र जगू शकले नाही, ते तिथेच रणांगणावर त्यांचा मृत्यू झाला. पण मृत्यू होण्याच्या अगोदर एक घटना झाली, ती अशी की नजीब जंगचा सेनापती कुतुबशाह हा घोड्यावरून खाली उतरला आणि त्याच्या जवळ गेला दत्ताजी शिंदेच्या आणि त्याला विचारतो, क्यों और लढेंगे? त्यावेळेला तो दत्ताजी म्हणतो, अगर जान रहे तो और भी लढेंगे. असे स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे हे मराठे आणि म्हणूनच अशा या जीवाची पर्वा न करणाऱ्या योद्ध्यांमुळेच मराठ्यांचं साम्राज्य निर्माण झालं आणि ते राष्ट्र निर्माण हे ठरू लागले.